शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे ग्रामपंचायतीला दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत प्राप्त निधी त्याच कारणासाठी खर्च करण्यात यावा अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती सेलने केली आहे। सेलच्या जिल्हाध्यक्षा पूजा पाटोळे यांनी सरपंच सागर कांबळे यांना या संदर्भात निवेदन सादर केलं। बांबवडे गावातील बेंद्रे गल्ली आणि मुतुडकर गल्लीतील रस्ते आणि गटरच्या कामासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून 16 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय, मात्र हा निधी इतर ठिकाणी खर्च करण्यात आलाय असा आरोप जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अनुसूचित जाती जमातीच्या जिल्हाध्यक्ष पूजा पाटोळे यांनी केलाय। हा निधी 100% दलित वस्तींमध्येच खर्च करण्याबाबतचा ठराव ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने केलाय, परंतु प्रत्यक्षात तसं झालं नसल्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पाटोळे यांनी केली आहे। बांबवडे ग्रामपंचायत जो दलित समाजासाठी 16 लाखाचा जो निधी मंजूर होणार आहे तो अन्य ठिकाणी वापर झाला त्याचा चुकीचा। मी स्वतः येऊन इथं पाहणी केल्यानंतर आम्हाला ते दिसून आलेलं आहे। त्या ज्या लोकांनी हा निधीमध्ये जो 2 नंबर केला आहे, जो फसवणूक केली आहे, त्यांच्यावर कडक कारवाई व फौजदारी गुन्हे दाखल व्हावं ही विनंती। दरम्यान सरपंच सागर कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंजूर झालेला निधी ग्रामपंचायत खात्यावर जमा असून तो दलित वस्तीसाठीच खर्च केला जाणार असल्याचं स्पष्ट केलंय। आपल्या बांबवडे गावामध्ये दलित वस्तीसाठी जो निधी आम्ही मागणी केलेला होता तो निधी आमच्या खात्यावर जमा झालेला आहे, परंतु योग्य त्या ठिकाणी काम न झाल्यामुळे तो निधी खर्च न करता तसाच आमच्या खात्यावर जमा आहे आणि हा सदरचा निधी भविष्यामध्ये दलित वस्तीमध्येच वापरला जाईल याची निश्चितपणे आम्ही दक्षता घेऊ। जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या वतीनं सरपंच सागर कांबळे यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं। यावेळी पूजा पाटोळे, चांदनी सातपुते या उपस्थित होत्या।